खुशी नुसतं बालिश लोक राजकारण करतात. हा सण आपल्या मराठी माणसांचा आपण बघताय केवढा मोठा तो साजरा होतोय आणि आनंद सण सगळीकडे साजरा होतो, देशभरात हा सण साजरा होतोय. चांगली गोष्ट आहे. मी परवा पण बोललो परिवर्तन होणार आहे, तसं बॅनर वरीच लागले मुंबई भाजपला पण माहिती की देशात परिवर्तन होणार आहे आणि इंडिया भारत हे जिंकणार आहे. त्यांनी प्लस स्वागत केलं आणि चांगली गोष्ट की भाजपच स्वतः बोलायला लागले की देशात परिवर्तन होणार. मला तर जे मी बोललो ना ते आज आयुषपर्यंत सुंदर असलं निवृत्त न्यायाधीश समितीने म्हणजे काय उपयोग होईल असं वाटतं का? मला तर आज एवढंच मी सांगेन पुन्हा एकदा की या सणाचा दिवस आहे, आपण पाहता उत्साह काय आहे. त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल महाराष्ट्रात दुष्काळाची चिन्ह आहेत, त्याच्यावर भाष्य झालं पाहिजे. वरळीत परिवर्तन होईल, अमुक ठिकाणी परिवर्तन होईल, हे बॅनरबाजी खूप झाली, पैशाची उधळपट्टी खूप झाली. कामाचं बोला, मुद्द्याचं बोला. नक्कीच पण गर्दी किती होती ते असते. एका बाजूला जेवढी शक्ती त्यांच्या बाजूला लावून द्या देशभक्ती, ते बघा तुम्ही जे देशात आक्रमण करतात चीन त्याच्यासाठी नाव घ्यायला पाहिजे. रिएन डीला मागच्या वर्षी जी काही आश्वासन दिलेली आहे आमच्या मंडळाने त्याच्यातून किती पूर्ण झालेली आहे. आणि जे घट्टाभाय मुख्यमंत्री आहेत ते तोच त्या आश्वासन लोकांना अनेक ठिकाणी दिले तरी सत्य जे काय ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमच्यावर गुन्हे दाखल होतात तेव्हा खरोखर आपण लोकशाहीत आहोत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चॅनल झाल्या तसंच एडिटर फील्डवर देखील मणिपूरच्या रिपोर्टिंगसाठी पण चार्जेस फ्रेम केले गेले. खरोखर आपला देश हा लोकशाही राहिले का आपण विचार करा. बिलकुल, म्हणजे एक अच्छी बात लग रही है की भाजपा मुंबई जो वर्ली में बैनर लगा रही परिवर्तन होने परिवर्तन होने वाला है उनको भी पता है कि देश में परिवर्तन होगा. ये भाजपा ही बोलने लगी है तो एक अच्छी बात है. लेकिन आज के दिन जो हमारा त्यौहार है हिंदी त्योहारों के दिन पे कोई भी राजनीतिक बात करना मुझे लगता है कि ये बचपन एक चिन्ह है और जिन्हें करना है बचपन में फंसे रहेगा. आदित्य जी, इंडिया को भारत करने की बात हो रही है, भारत प्राइम मिनिस्टर ऑफ